सोलापूर झडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांना पक्षादेश अर्थातच व्हीप बजावणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी सोमवारी दिली आहे. झेडपीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक 31 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीचा कालावधी जवळ आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजप आणि समविचारी पक्षांच्या प्रमुखांची बैठक मंगळवारी होणार असल्याचं पक्षनेते आनंद तानवडे यांनी सांगितलंय. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक होईल. या बैठकीत सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं समविचारी आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतर पदाधिकारी निवडीसाठी पुढील सूत्र हलवली जाणार आहेत. विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी महाविकास आघाडीनं सत्ता स्थापनेची तयारी केली असल्याचं सांगितलंय. आघाडीतील सर्वच नेत्यांना विश्वासात घेतलंय, त्यानुसार पुढील नियोजन करण्यासाठी 26 डिसेंबर रोजी बैठक होईल. राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या निवडणुकीवेळी कायम राहण्यासाठी सदस्यांना पक्षादेश बजावला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. गेल्या वेळेसारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐन निवडणुकीवेळी फाटाफूट होईल अशी भीती व्यक्त करण्यात येते. झेडपीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 23 सदस्य असले तरी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस चित्र बदललेलं आहे. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांच्या गटाचे 8 सदस्य या निवडणुकीत काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विधानसभा निवडणुकीनंतर अशी स्थिती काँग्रेस शिवसेनेमध्येही तयार झाली आहे. महाविकास आघाडीचा विचार केल्यास सेना आणि काँग्रेसच्या सर्व गटाचे सदस्य सोबत येतील का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे भवितव्य गुरुवारच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. भाजपच्या गोट्यात फक्त अध्यक्ष वगळता इतर पदे समविचारी आघाडीतील सदस्यांना देण्याची तयारी सुरू असण्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र उपाध्यक्ष पदावरून चांगलीच धुसफूस सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या गटानं अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. सेनेमध्येही जवळजवळ तालुकानिहाय 5 गट आहेत, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोन्ही गटांचे 35 संख्याबळ कसे जुळणार यावर सत्तेची समीकरण बदलणार आहेत. सध्या सोलापूर झेडपीमध्ये राष्ट्रवादीचे 23, भाजपाचे 14, शिवसेना 5, अपक्ष 3, काँग्रेस 7, भीमा आघाडी 3, विकास आघाडी 3, महायुती 2, जनहित 3, सांगोला आघाडी 5 असे पक्षनिहाय संख्याबळ दर्शवण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आवाज महाराष्ट्राचा. आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर ताज्या अपडेट आणि घडामोडी त्वरित मिळवा.